मी आनंदीच्या घरी गेले होते. मला माहिती आहे तुला प्रश्न पडला असेल की मी आनंदीच्या घरी का आणि कशाला गेले होते. सार्थक, अरे मी जेव्हा नाशिक सोडून जात होते तेव्हा मला मार्केटमध्ये आनंदीच्या आई दिसल्या आणि त्यांना बरं नव्हतं, त्यांना चक्कर आली होती. सो मी त्यांना त्यांच्या घरी ड्रॉप करायला गेले आणि तिथेच मला लीना वहिनी भेटल्या, ज्या मला तुझ्यासोबत त्या गुंडांच्या इथे भेटल्या होत्या. हळूहळू मला लिंक लागली आणि सगळं उलगडत गेलं. लीना ताई सार्थकबद्दल काय म्हणत होत्या? नाही नाही, लीनाचं बोलणं तू मनावर घेऊ नको सुखदा. सार्थकराव खूप चांगले, जावई येते या घरचे. जावई? हो. म्हणजे लास्ट टाइम जे तुम्ही मला सांगितलं की सार्थक सरांची बायको त्यांना सोडून गेली, ती तुमची मुलगी आहे? आणि मला तुझं त्या घराशी असलेलं नातं कळलं. तुझं आणि आनंदीचं नातं कळलं. अरे सर, तर खूप कौतुक वाटलं तुझं. 6 वर्ष आता माझ्या लक्षात आलं की सगळे घरचे इतके काळजीत का होते. सगळे सारखा असं का म्हणायचे की सार्थक पूर्वी सारखा नाही राहिला. 6 वर्षात तू काय काय सहन केलं अशी हे मी इमॅजिनही नाही करू शकत. आनंदीच्या घरचे खरंच गोड आहेत रे सारखं. अण्णा आणि आईंची लगेच आपुलकी झाली माझी आणि लीना वहिनींनी स्वतः बनवलेला चिवडा मला खाऊ घातला आणि मला तो इतका आवडला की आमच्या ओळखीचे ना एक दरवर्षी एकादशीला वारकऱ्यांसाठी उपवासाचा चिवडा ठेवतात प्रसाद म्हणून. मग मी त्यांना सांगितलं ह्यावर्षी तुम्ही लीना वहिनींच्या हातात चिवडा प्रसाद म्हणून ठेवा. दोघांचं काम झालं सार्थक, त्यांनाही चांगला चिवडा मिळाला आणि आनंदीच्या घरच्यांना सुद्धा थोडीफार आर्थिक मदत झाली. आणि हे सगळ्यांना मी खूप मनापासून केलं त्यांची मुलगी म्हणून. आणि मी त्यांच्या मुलीसारखीच आहे ना. नाही पण हे सगळं असलं तरी मी तुझा शब्द मोडायला नको होता. पण सार्थक, अण्णांनी हट्ट धरला नसताना तर मी तुझा शब्द मोडलाही नसता, मी घराबाहेर गेलेही नसते. पण अण्णा म्हणाले की प्रसादाच्या चिवड्याचा एक घास तू खाल्ल्याशिवाय मी ती ऑर्डर पुढे पाठवणारच नाही, म्हणून मला जावं लागलं रे. तुझा शब्द मोडायचा नव्हता पण त्यांचा मानही ठेवायचा होता. तरीही तुला असं वाटत असलं की माझ्याकडनं काही चुकलंय तर अगेन आय एम जेन्युइनली सॉरी सार्थक. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे पण प्लीज कुठलाही गैरसमज नको ठेवूस. ॲक्च्युली त्या घरातल्या सगळ्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणं माझी जबाबदारी आहे. पण तू मदत केलीस त्यासाठी खरंच थँक्यू. पण सॉरी मी चिडलो मग अशी खूप. सगळं तू आधीच सांगितलं असतंस तर मीच घेऊन गेलो असतो ना तुला. अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. मी ॲक्च्युली तुलाच घेऊन जाऊ शकले असते. सॉरी सार्थक, पुढच्या वेळेस मी नक्की लक्षात ठेवेन. मी पण जरा चिडचिड कमी करेन. तुझ्या काळजीपोटी होते का काय माहित, मला वाटते तुझी काळजी. मित्र म्हणून वाटते काळजी. तू कर आराम, मी आला.